गुड आफ्टरनून स्टुडंट्स. बघा, आपण खूप दिवसानंतर आज परत एकदा व्हिडिओ अपलोड करतोय मी. तर आपला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चालवतो स्ट्रेट लाईन. या स्ट्रेट लाईन मध्ये एक्सरसाइज 5.4 ला आज आपण स्टार्ट करणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काय काय बघितलं तर परत एकदा तुम्ही तो व्हिडिओ परत एकदा रिकॉल करा, त्यानंतरच हा व्हिडिओ व्यवस्थितपणे तुम्हाला कळणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये स्ट्रेट लाईन मध्ये एक्सरसाइज 5.4 चा विचार करणार आहोत. बघा, 5.4 चा विचार करत असताना आपण सर्वात महत्वाचं माहिती पाहिजे आपल्याला की ऍक्च्युली आपल्याला या एक्सरसाइज साठी काय काय महत्वाचं आहे. तर यासाठी आपल्याला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म माहिती पाहिजे. ओके, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म किंवा एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1 हे एक फॉर्म्युला पाहिजे. नंतर द डिस्टन्स बिटवीन ओरिजिन अँड लाईन, म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण त्यामध्ये काढलेला आहे. डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन आणि अक्यूट अँगल बिटवीन द टू लाईन्स फ्रॉम द ओरिजिन असेल किंवा कोणत्याही ठिकाणी अक्यूट अँगल होत असेल तर त्या अक्यूट अँगलचा फॉर्म्युला आपल्याला सर्वात महत्वाचा माहिती पाहिजे. टॅन थीटा इज इक्वल टू M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2 असा आपण तिथे घेतलेला आहे. आणि बरेचसे प्रकारे असे प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी पूर्ण फॉर्म्युले वगैरे लिहून दिलेले आहेत. त्यानंतर जनरल इक्वेशन ऑफ द लाईन, जनरल इक्वेशन ऑफ द लाईन AX प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0. AX प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0. इट इज द इक्वेशन ऑफ लाईन, इट इज द इक्वेशन ऑफ लाईन. या इक्वेशन वरनं आपल्याला इंटरसेप्ट शोधायचा असेल, सॉरी या इक्वेशन आपल्याला स्लोप शोधायचा असेल, त्यासाठी आपण एक फॉर्म्युला बनवला होता. बघा, तर वाय इज इक्वल टू MX प्लस C हा काय असतो फॉर्म्युला आहे. कोणाचा? स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. यावरनं आपण जो एक्सचा कोएफिशिएंट असेल तो काय असतो? आपला स्लोप असतो. ओके, मग या इक्वेशनचा आपल्याला जर स्लोप फाइंड आउट करायचा असेल तर BY मी ऍज इट इज ठेवला, बाकी AX मायनस येईल मायनस C. ओके, नंतर वाय इज इक्वल टू मायनस ए अपॉन BX मायनस C अपॉन B. ओके, तर वाय इज इक्वल टू MX बरोबर याला जर कम्पेअर केलं तर बघा, वाय इज इक्वल टू वाय MX मायनस ए अपॉन B, म्हणजे या लाईनचा स्लोप असतो मायनस ए अपॉन B. म्हणजे कोणती जरी लाईन घेतली तुम्ही तर कोएफिशिएंट ऑफ A मायनस ऑफ कोएफिशिएंट ऑफ A अपॉन कोएफिशिएंट ऑफ B कॉल्ड ॲज स्लोप. शॉर्टकट आहे. सपोज 3x plus y इज इक्वल टू किती? 5. मग हे इक्वेशन कसं म्हणतात? AX प्लस BY इज इक्वल टू C म्हणून आहे. मग A ची व्हॅल्यू मला 3 मिळाली, B ची व्हॅल्यू 1 मिळाली, मग याचा स्लोप काय येणार? M इज इक्वल टू मायनस A अपॉन B. A म्हणजे किती आता? A म्हणजे 3 अपॉन B म्हणजे किती? 1. म्हणजे 3 अपॉन 1 म्हणजे M इज इक्वल टू मायनस 3. म्हणजे एकदम शॉर्टकट पद्धतीने आपण काय करू शकतो? या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण परत एकदा एक्सरसाइज 5.4 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट बघत आहोत. तुम्ही टेक्स्टबुक ओपन करा आणि बघा एक्सरसाइज 5.4 क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे. फाइंड द स्लोप. काय करा? दिलेल्या इक्वेशनचं काय फाइंड आउट करा? स्लोप फाइंड आउट करा, कॉमा एक्स इंटरसेप्ट. त्यानंतर एक्स इंटरसेप्ट फाइंड आउट करा. त्यानंतर आहे वाय इंटरसेप्ट फाइंड आउट करा. वाय इंटरसेप्ट अँड ऑफ इच ऑफ द फॉलोइंग लाईन्स, प्रत्येक दिलेल्या लाईन्स. मग मी तुम्हाला फक्त एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे, राहिलेले तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचे आहेत. पहिला प्रॉब्लेम समजून घ्या अगदी व्यवस्थितपणे. तर बघा, पहिला प्रॉब्लेम आहे ए, पहिला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. फाइंड स्लोप एक्स इंटरसेप्ट आणि कोण शोधायचं आहे? वाय इंटरसेप्ट. ओके, मग यामधलं पहिलं आहे ए ऑप्शन आहे. बघा, 2x प्लस 3y मायनस 6 इज इक्वल टू 0. 2x प्लस 3y मायनस 6 इज इक्वल टू 0. ओके, मग याचा एक्स इंटरसेप्ट आधी काय शोधूया? स्लोप. मग त्यासाठी तुम्हाला शॉर्टकट फॉर्म्युला सांगितला, स्लोप इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी, मायनस ए अपॉन बी. कम्पेअर द इक्वेशन, इक्वेशन विथ कोणाबरोबर? जनरल फॉर्म बरोबर. जनरल फॉर्म काय? जनरल फॉर्म लाईनचा एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. काय वाटतं? ए ची व्हॅल्यू कोणी घेतली? ए ची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोएफिशिएंट. म्हणून काय म्हणता येईल? ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू 3 अँड सी इज इक्वल टू मायनस 6. ओके, आता आपल्याला फक्त फॉर्म्युला काय करायची? व्हॅल्यू टाकायची आहे. ओके ओके, बघा लक्ष द्या. आता काय केलं? दिलेलं इक्वेशन कम्पेअर केलं, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 बरोबर, ए इज इक्वल टू आला 2 म्हणजे एक्सचा कोएफिशिएंट, बी इज इक्वल टू आला 3 म्हणजे वायचा कोएफिशिएंट, आणि जो कॉन्स्टंट आहे तो सी मायनस 6. ओके, आता यानंतर पहिला काढूया आपण स्लोप. काय काढूया?
स्लोप इज इक्वल टू माइनस ए अपॉन बी, दैट इज इक्वल टू माइनस साइन. व्हाट इज द वैल्यू ऑफ ए? दैट इज अ टू. अपॉन व्हाट इज द वैल्यू ऑफ बी? दैट इज अ थ्री. दैट इज स्लोप इज एम इज इक्वल टू माइनस टू अपॉन थ्री. ओके, हे पहिला आला तुमचा स्लोप आला. त्यानंतर शोधायचं आपल्याला एक्स इंटरसेप्ट. बघा हे सर्व जे प्रॉब्लेम आहे पाठीमागचे असो, परंतु ह्या प्रॉब्लेम वरनं सीईटी साठी खूप महत्वाचं आहे. इक्वेशन दिल्या दिल्या ती लाईन एक्स ला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करते आणि वाय ला कोणत्याही पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करते, त्याच पद्धतीने त्या लाईनचा स्लोप काय, त्याच्यासाठी हे तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहे. पहिला आहे स्लोप, फॉर्म्युला आहे मायनस ए अपॉन बी. नंतर आहे बघा एक्स इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्ट, एक्स इंटरसेप्टचा फॉर्म्युला आहे मायनस सी अपॉन ए. मायनस सी अपॉन ए दॅट इज इक्वल टू काय? मायनस सी अपॉन ए मीन्स मायनस एज इट इज. सी ची व्हॅल्यू मायनस सिक्स अपॉन ए, ए मीन्स टू. दॅट इज मायनस मायनस प्लस, दॅट इज सिक्स अपॉन टू, दॅट इज इक्वल टू थ्री. दॅट इज एक्स इंटरसेप्ट. किती आला? एक्स इंटरसेप्ट थ्री आला. म्हणजे ती जी लाईन आहे ते एक्स ला थ्री या पॉइंटला काय करते? इंटरसेक्ट करते. त्यानंतर आहे वाय इंटरसेप्ट. वाय इंटरसेप्ट फॉर्म्युला आहे मायनस सी अपॉन बी. काय फॉर्म्युला आहे? मायनस सी अपॉन बी. हा दुसरा फॉर्म्युला, हा फर्स्ट फॉर्म्युला, हा सेकंड फॉर्म्युला आणि हा थर्ड असेल. फर्स्ट सेकंड थर्ड. वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू मायनस सी. सी म्हणजे किती आता? सी आहे मायनस सिक्स. इथ कॅल्क्युलेशन बी केअरफुल. बी आहे थ्री. ओके, मायनस मायनस प्लस दॅट इज सिक्स अपॉन थ्री, दॅट इज टू. म्हणून आला वाय इंटरसेप्ट. किती आला? वाय इंटरसेप्ट टू. म्हणजे याची तुम्ही तीनही आन्सर आली. म्हणजे दिलेलं काय इक्वेशन? दिलेलं इक्वेशन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो या फॉर्म मध्ये आधी लिहून घ्यायचं. त्यानंतर ए ची व्हॅल्यू काढायची, बी ची व्हॅल्यू काढायची आणि सी ची व्हॅल्यू काढायची. आणि दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये फक्त फॉर्म्युला एम इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी, एक्स इंटरसेप्ट मायनस सी अपॉन ए आणि वाय इंटरसेप्ट मायनस सी अपॉन बी या फॉर्म्युलात काय करायचं? फक्त पुट करायची. बस एवढंच काम आहे, बाकी काही नाही. आणि त्यानुसार आपण पहिला प्रॉब्लेम इथे काय केला? सॉल्व्ह केला. राहिले दोन प्रॉब्लेम. दोन प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा, नक्की सॉल्व्ह होईल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, नाव राईट ऑफ दिस केअरफुली, ऑल्सो रिमाइंड दिस फॉर्म्युलीज. बघा नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर टू. राईट द इक्वेशन इन एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो फॉर्म. म्हणजे दिलेलं इक्वेशन या फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचंय? राईट करायचंय. मग प्रॉब्लेम आहे बघा, पहिला फर्स्ट आहे इथं ट्रान्सपोर्टेशन खूप महत्वाचं आहे. वाय इज इक्वल टू टू एक्स मायनस फोर. ओके, हा वाय फक्त मी त्या बाजूने घेतोय. इक्वेशन येईल बघा, डायरेक्ट आन्सर नो प्रॉब्लेम. टू एक्स नंतर आफ्टर एक्स नंतर वाय मायनस फोर एज इट इज इक्वल टू झिरो. इट इज जनरल इक्वेशन ऑफ द लाईन ए एक्स, जनरल फॉर्म ए एक्स प्लस बी वाय प्लस सी. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए? ए इज इक्वल टू टू, बी इज इक्वल टू मायनस वन, सी इज इक्वल टू मायनस फोर. आणि यावरनं तुम्ही एक्स इंटरसेप्ट काढायचं असेल तर काढू शकता, वाय इंटरसेप्ट काढू शकता, स्लोप काढू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे वाय इज इक्वल टू फोर. हा वाय इज इक्वल फोर, हा हा फोर या बाजून घ्या. वाय मायनस फोर इज इक्वल टू झिरो. मग आता हे कसं लिहिता येईल बघा, असं लिहिता येईल झिरो एक्स प्लस वाय मायनस फोर इज इक्वल टू झिरो. दॅट इज ए इज इक्वल टू झिरो, बी इज इक्वल टू वन आणि सी इज इक्वल टू मायनस फोर. आणि वाय इज इक्वल टू फोर म्हटलं की ही लाईन कोणाला पॅरल असणार आहे? वाय इज इक्वल टू फोर म्हणजे एक्स ला पॅरल असणार आहे. ओके, थोडक्यात काय तो ग्राफ असा असणार आहे. ओके, वन टू थ्री फोर इथं, हो झिरो फोर. मग ही कोणला पॅरल आली? एक्स ऍक्सिसला पॅरल आली. ओके, मग या ठिकाणी एकच एक्स एक्स ला इंटरसेप्ट झाली ती लाईन नाही, म्हणून एक्स ला इंटरसेप्ट झाली नाही, म्हणून ए इज इक्वल टू झिरो आणि बी इज इक्वल टू वन आणि सी इज इक्वल टू किती? मायनस फोर. ओके, नाऊ राईट ऑन दिस. नेक्स्ट आहे बघा, एक्स अपॉन टू प्लस वाय अपॉन फोर इज इक्वल टू वन. आता साधी सिंपल आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा फक्त. सोल्युशन याचं एक्स अपॉन टू प्लस वाय अपॉन फोर इज इक्वल टू वन. क्रॉस मल्टिप्लाय करतो ए अपॉन बी. रिझल्ट काय वापरणार? ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी. दोन फ्रॅक्शनची ऍडिशन फक्त. क्रॉस मल्टी ए डी प्लस बी सी अपॉन बी डी. हा रूल ज्या विद्यार्थ्यांना माहित नसेल ना, त्याने आधी काय करून घ्या? रिमाइंड करून घ्या. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. मग काय येईल? फोर एक्स प्लस टू वाय अपॉन फोर टू झा एट इज इक्वल टू वन.
दैट इज 4x + 2y = 8. काही विद्यार्थी म्हणाल सर आपण 8 या बाजूला आणू. ओके नो प्रॉब्लेम, 4x + 2y आणायचं आहे = काही विद्यार्थी म्हणाल सर याला मी 2 ने डिवाइड करतो. काय नो प्रॉब्लेम, 2x + y - 4 = 0, विच इज जनरल फॉर्म a = 2 b = 1 c = -4. आणि a 1 a b c माहित असेल तर स्लोप काढू शकतो, x इंटरसेप्ट काढू शकतो आणि y इंटरसेप्ट, म्हणजे स्लोप म्हणजे ती कशी आहे, तिचा स्लोप कसा आहे, ती x ला कोणत्या पॉइंट मध्ये. x इंटरसेप्ट म्हणजे महत्त्वाची कॉन्सेप्ट लिहून घ्या, x इंटरसेप्ट म्हणजे कोणतीही लाइन ड्रॉ करा अशी असेल या पद्धतीने असेल या पद्धती, त्या x ऍक्सिसला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते म्हणजे तो असतो x इंटरसेप्ट. y इंटरसेप्ट म्हणजे इथं असतो y इंटरसेप्ट म्हणजे ती लाइन जी आहे ती काय, एक नंबरची लाइन, दोन नंबरची लाइन, तीन नंबर, चार नंबर, पाच नंबर असेल तर ती y ला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करते तो पॉइंट म्हणजे तुमचा आंसर असतो. ओके नसं शोधायचा x इंटरसेप्ट आणि नेमकी तो काय आलाय ते कळलं असं नाही पाहिजे की ऍक्च्युअली आपण काय काढला, स्लोप म्हणजे ती कोणत्या पद्धतीचा आहे, उतार कसा आहे त्या लाईनचा. ओके या पद्धतीने होता क्वेश्चन नंबर किती, एक्सरसाइज 5.4 मधला क्वेश्चन नंबर 2 होता. ओके आता आपण वळूया क्वेश्चन नंबर 3 कडे. ओके हे सोपं होतं, याच्यावरती दोन दोन प्रॉब्लेम तुमचे होमवर्कला असणार आहे, प्रत्येक जे राहिलेत एक्सरसाइज 5.4 मधले जे राहिलेत ते तुम्ही होमवर्कला सॉल्व करा जेणेकरून तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर होईल, नाही काय आली डाउट म्हणून तुम्हाला पाठवा. ओके राइट ऑन दिस. क्वेश्चन नंबर 3 खूप इंटरेस्टिंग आहे, एकदम इंटरेस्टिंग आहे क्वेश्चन नंबर 3 खूप इंटरेस्टिंग आहे, इम्पॉर्टंट आहे, सीईटी साठी सुद्धा येऊ शकेल, कन्सेप्ट येऊ शकेल. ओके कन्सेप्ट म्हणजे काय कन्सेप्ट आहे बघा, अतिशय सुंदर असा प्रॉब्लेम आहे. शो दॅट दाखवायचं आपल्याला, शो दॅट काय दाखवायचं बघा, x - 2y - 7 = 0 अँड x - 2y - 7 = 0 अँड 2x - 4y + 15 = 0. ओके ह्या दोन लाईन आहे. ओके त्यांनी सांगितले आर पॅरलल टू इच अदर. ओके पॅरललच आहे इच अदर, परपेंडिक्युलर म्हणल्यानंतर काय असतं तर आपण ते पण इथं बघूया. ह्या दोन लाईन आहे ह्या एकमेकीला पॅरलल कधी असणार तर लक्षात घ्या, कोणत्याही दोन पॅरलल लाईन म्हणजे त्या एकमेकीला इंटरसेक्ट होत नाही आणि त्यांचा जो स्लोप आहे तो इक्वल असतो. काय असतो इक्वल, म्हणजे हिचा जर स्लोप M1 असेल तर हिचा पण काय असेल M1, सपोज पहिलीचा असेल M1 आणि दुसरीचा M2, आणि जर दोघी एकमेकीला पॅरलल समजून घेत असेल तर त्या दोघीचा स्लोप कसा असतो इक्वल. म्हणजे आपण पहिल्यांदा या लाईनचा स्लोप फाइंड आउट करणार, नंतर या लाईनचा स्लोप फाइंड आउट करणार आणि बघणार की दोघं सेम आहे का. जर दोघांचा स्लोप सेम असेल तर आपण 100% म्हणू शकतो की त्या दोन लाईन पॅरलल आहे. ओके पहिली कन्सेप्ट. आता जर परपेंडिक्युलर असतं तर पहिल्या लाईनचा स्लोप काढायचा, दुसऱ्या लाईनचा स्लोप काढायचा आणि दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आणि जर तो प्रोडक्ट -1 आला तर त्या दोन लाईन परपेंडिक्युलर. कन्फ्युजन करून घेऊ नका, एक सिंपल डायग्राम पाठ करा. ओके पॅरलल M1 = M2, परपेंडिक्युलर M1 × M2 = -1. ओके पॅरल असेल दोन्हींचा स्लोप सेम, परपेंडिक्युलर असेल दोघांचा स्लोपचा गुणाकार -1. ओके मग आपण पहिल्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करूया, x - 2y - 7 = 0. स्लोप ऑफ लाईन इज काय असं स्लोप बरं, आत्ताच शोधला, -a / b. कुठून आणला फॉर्म्युला, -as it is. a व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a, 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b, -2, दॅट इज इक्वल टू 1/2. कॉल इज इक्वेशन नंबर फर्स्ट. नेक्स्ट आहे 2x - 4y + 15 = 0. सोल्युशन a = 2 b = -4 c = 15. थोडं सुट सुटत लिहूया, ए बी सी च्या व्हॅल्यू लिहा म्हणजे थोडं बरं वाटतं. काय मग नंतर स्लोप m = -a / b = 2. काय आहे a ची व्हॅल्यू, मायनस एज इट फॉर्म्युल्यातला 2 as it is. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बी, 4, दॅट इज 2/4. इक्वेशन काय मग विद्यार्थी सर नाही आलं बरोबर, नाही आलं 1/2. पण लक्ष द्या व्यवस्थित सॉल्व्ह करा, काय येईल 2/4 इज नथिंग बट अगेन 1/2. इक्वेशन नंबर सेकंड काय म्हणता येईल, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड M1 = M2.
आणि जर दोन लाईनचे स्लोप सेम येत असेल तर ती लाईन पॅरल असते. काय असते? पॅरल असते. ओके, नाव राईट. व्हेरी इंटरेस्टिंग थिंग आणि एक महत्वाचे काय आहे याच्यामध्ये सांगितलं की जर दोन लाईनचा स्लोप सारखा येत असेल तर त्या दोन लाईन काय असणार आहे? पॅरल असणार आहे. ओके ओके, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 4 नंबरचा. जस्ट मी आता सांगितलं की लाईन पॅरल असेल तर दोन स्लोप सेम आणि लाईन परपेंडिक्युलर असेल तर त्यांच्या स्लोपचा गुणाकार -1. ओके, तर इथं पण सेम आलाय. इथं फर्स्ट लाईन आहे एक्स मायनस टू वाय मायनस 7 = 0. ए इज इक्वल टू 1 सांगता येईल, बी इज इक्वल टू -2 सांगता येईल आणि सी इज इक्वल टू काय सांगता येईल? -7. मग एम इज इक्वल टू आहे -a/b दॅट इज इक्वल टू मायनस एज इट इज ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू -2 दॅट इज 1/2. इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर दुसरी लाईन आहे 2x + y + 1 = 0 दॅट इज ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू 1 आणि सी इज इक्वल टू 1 दॅट इज m2 = -a/b मायनस फॉर्म्युलेतला 2/1 दॅट इज इक्वल टू -2. इक्वेशन नंबर सेकंड. आता परपेंडिक्युलर, इफ लाईन इज परपेंडिक्युलर इच अदर, दोन लाईन एकमेकीला काय असेल? परपेंडिक्युलर असेल इच अदरला, तर m1 × m2 = -1 येईल पाहिजे. मग m1 किती आहे? m1 फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड 1/2 × m2 किती आहे? -2 दॅट इज इक्वल टू 2 केट कॅन्सल -1. हेन्स काय म्हणता येईल? m1 × m2 = -1. हेन्स द लाईन इज परपेंडिक्युलर टू इच अदर, द लाईन इज परपेंडिक्युलर टू इच अदर. ह्या दोन लाईन आहे एकमेकीला काय? परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर त्याने अजून दिले फाइंड देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. हे आपण 10th मध्ये घेतलेलं आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन शोधण्यासाठी तुम्ही दोन मेथड महत्वाचे वापरत, सॉरी 3 मेथड. पहिले आहे ग्राफ मेथड. ओके, त्या दोन लाईनचा ग्राफ तुम्ही इंटरसेक्ट कुठं होतो ते बघायचं, त्याला म्हणतात पॉइंट ऑफ इंटर. सेकंड तुमचा आहे क्रॅमर्स रूल. दुसरी कोणती आहे? सेकंड आहे तुमची क्रॅमर्स रूल आणि तिसरी आहे सायमल्टेनियस इक्वेशन. मग कसं येईल बरं? तर x − 2y = 7. ओके, मायनस आहे 2x + y = -1. आता हे दोन इक्वेशन तुम्ही एकतर आयदर क्रॅमर्सने सोडवा किंवा कशाने सॉल्व्ह करा? ग्राफ मेथडने. आयदर सॉल्व्ह द सायमल्टेनियस. सायमल्टेनियस सॉल्व्ह करण्यासाठी याला 2 ना मल्टीप्लाय करावं लागेल. मग काय येईल बरं? 2x − 4y = 14. ओके, मग सबस्ट्रॅक्शन मायनस, मायनस ऑफ -4 दॅट इज 5y, 14 - दॅट इज 15 दॅट इज y = 15/5 दॅट इज y = 3. पुट y = 3 इन एनी इक्वेशन. y = 3 पुट केलं तर काय येईल बरं? y = 3 इन इक्वेशन. मग काय येईल? वाय ची व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करू. 2x + y कुठं होतं? 2x + y + 1 सॉरी -1. मग वाय ची व्हॅल्यू 3, 2x + y = -1, 2x + 3 = हा 3 तिकडे गेलो मायनस होईल, -4 = -2, x = -2. किती आन्सर आलं? x = -2 आणि y = 3 विथ द करेक्ट आन्सर दॅट इज इंटरसेक्टिंग पॉईंट. इंटरसेक्टिंग पॉईंट सॉल्व तुम्ही सायमल्टेनियस सॉल्व्ह करू शकता, क्रॅमर्सने सॉल्व्ह करू शकता किंवा आपण ग्राफिकल मेथडने पण सॉल्व्ह करू शकता. पण क्रॅमर्स रूल बेस्ट आहे आणि त्यापेक्षाही बेस्ट सायमल्टेनियस इक्वेशन आहे जे तुम्ही 10th मध्ये घेतलेलं आहे. ओके, नाव राईट दिस 4th क्वेश्चन. वी कॅन गो टू द 5th क्वेश्चन. ओके, तर बघा आपण नेक्स्ट याच्यानंतर आपला 5 5 5 नंबर 6 7 8 9 10 हे जे प्रॉब्लेम आहे हे सर्व आपल्याला या प्रॉब्लेमवरती डिपेंड आहे की हा एक्स एक्सिस आहे, हा वाय एक्सिस आहे, हा ओरिजिन आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, मग पी इज इक्वल टू c/√a² + b² ओके, आणि तोच पॉईंट जर या बाजूने असेल तर c1 − c2/√a² + b² म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स. या ज्या काही डायग्राम आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये घेतल्या होत्या ओके, त्या सर्व तुम्हाला काय करायच्या आहेत? रिमाइंड करायच्या आहेत द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. त्यानंतर बऱ्याचशा फाइंड द कॉर्डिनेट ऑफ द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल हुज व्हर्टायसेस आर. त्यानंतर बघा एक ट्रायंगल आहे आणि यांचा आपल्याला अर्थ सेंटर काढायचा आहे. म्हणजे बघा या पद्धतीने ह्या ए, हा बी आणि हा सी दिलेला असणार आहे. तर या दोन लाईन एकमेकीला इंटरसेक्ट होणार असेल या ठिकाणी जी असतो सेंट्रॉइड. तर या पद्धतीचे अर्थ सेंटर म्हणजे काय? अर्थ सेंटर म्हणजे ज्या तीन लाईन एकमेकीला काय होत असतात? इंटरसेक्ट होणार, त्या पॉईंटला आपण काय म्हणतो? त्याचा अर्थ सेंटर म्हणतो. याबद्दल सर्व काही प्रॉब्लेम आहेत. जवळजवळ 20 प्रॉब्लेम या एक्सरसाइज मध्ये आय थिंक 20 प्रॉब्लेम. तर 20 च्या 20 प्रॉब्लेम मध्ये बरेचसे प्रॉब्लेम आपण काय करणार आहोत?
नेक्स्ट स्टुडियो मध्ये कव्हर करणार. त्यासाठी तुम्ही पहिला मुद्दा परपेंडिक्युलर डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन, ऑर्थो सेंटर म्हणजे काय, मीडियन, ओके, या पद्धतीचं काय करून द्या, एक बेसिक थोडंसार वाचून ठेवा, म्हणजे आपल्याला तो सॉल्व्ह करताना काय जाणार आहे, इझी नाही. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबतोय. आज आपण एकदम बेसिक कन्सेप्ट वरती घेतलेला आहे, एवढं मात्र नेक्स्ट प्रॉब्लेमसाठी महत्वाचं प्रिपेअर करून ठेवा. दिलेला होमवर्क नक्कीच काय करा, पूर्ण करा. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल्सो लाईक अँड सबस्क्राईब दिस. ओके.